लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे पंच कमिटी व अमोलभाऊ आल्हाट युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने थोर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती साजरी करण्यात आली. नाशिक रोड देवळाली गाव येथील साठे नगर येथे हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रथात बसवून त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते बबनरावजी घोलप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांची आरती करत मिरवणुकीचा नारळ फोडला. आणि संपूर्ण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या उत्साहानं हा जयंती साजरी होते, हा समाजाचा आनंद काही वेगळा आहे. आणि त्या आनंदामध्ये समाजाला मानणारी सगळी मंडळी, अण्णाभाऊंना मानणारी सगळी मंडळी सहभागी झालेली आहे. आपण अण्णाभाऊंच्या विचाराला सुद्धा खतपाणी घालण्याची आवश्यकता. अण्णांना जयंतीपुरतं मर्यादित न ठेवता समाज एक संघ झाला पाहिजे, समाज एक विचारी झाला पाहिजे. समाजानं एक विचारानं अण्णाभाऊंच्या पावलावर पाऊल टाकून क्रांती घडवण्याची आवश्यकता आहे. अण्णाभाऊंना संपूर्ण महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी भारतात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आदरांजली वाहण्यात आलेली आहे, त्यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. अण्णाभाऊ साठेंची जी शिकवण त्यांच्या शायरीमधून त्यांनी दिलेले संदेश अतिशय मोलाचे होते आणि आपण सर्व युवक ते पुढे घेऊन जातोय. त्यांच्या विचाराने पुढील युवा पिढी घडली पाहिजे या अनुषंगाने आपण या विविध उपक्रमामधून असे कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम करत असतो. याची प्रेरणा नक्कीच येणारी नवी पिढी घेईल. मी माझ्या वतीने, माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नाशिक रोड परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी हा जयंती उत्सव साजरा होता. अण्णाभाऊंनी दिलेले कार्य त्याचा सगळीकडे कसा उमटण्याचं काम आम्ही युवक त्या ठिकाणी त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने करत असतो. आज सकाळी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम देवळाली गाव अण्णाभाऊ साठे पंच कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. ग्राम कृषीतील सर्व पंच मंडळी, विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन केलं. तसेच संध्याकाळी 7 वाजता भव्यदिव्य अशी मिरवणूक अण्णाभाऊ साठेनगर येथून आम्ही नेहमीप्रमाणे काढत असतो. त्यांना मी अभिवादन करतो माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि सर्व या ठिकाणी अमोल अल्लाटचे जे विचारमंच आहे, जो युवक संघ आहे, यांनी नेहमी अनेक वर्ष या ठिकाणी अशी जयंती ते करतात आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवतात, त्याचा मला अभिमान आहे. जयंती उत्सव सोहळ्यास शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, आमदार राहुल ढिकले, अशोकजी तापडिया, सुधाकर बडगुजर, निवृत्ती अरिंगळे, प्रकाश लोंढे, अर्जुन पगारे, शिवनारायण सोमाणे, गुल्लू शेख, सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, मसूद जिलानी, दत्ता गायकवाड, सागर निकाळे, सुनीता कोठुळे, योगेश गाडेकर, जगदीश पवार, भैया मणियार, तसेच संस्थापक अध्यक्ष अमोल आल्हाट, जयंती अध्यक्ष हेमंत आल्हाट, उपाध्यक्ष अजिंक्य आल्हाट, प्रतीक आल्हाट, ज्ञानेश्वर आल्हाट, कैलास अल्लाट यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 9 न्यूज साठी प्रतिनिधी अजीज सय्यद.